नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोटे, किसान ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत गोरमाळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे देशातील कृषी क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा प्लांट जिनोम सेव्हर फार्मर अवॉर्ड, तसेच बेंगलोर कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट मिळालेली नवनाथ मल्हारी कसपटे यांच्या मधुबन फार्मवरती. आज आपण जाणून घेणार आहोत की सीताफळाची शेती कशी करायची आणि आजच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये सीताफळ शेती कितपत फायदेशीर ठरते हे आज आपण बघणार आहोत. मी नवनाथ मल्हारी कसपटे, मुकाम पोस्ट गोरमाळे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, अध्यक्ष अखिल भारतीय सीताफळ महासंघ. कोणकोणत्या फळवयाची तुम्ही शेती करता व किती वर्षापासून करता ते जरा शेतकरी बांधवांना सांगा. तसं मी 40 वर्षापूर्वीपासून फळबागेमध्ये आहे. त्यामध्ये पूर्वी मी बोर, पपई, सीताफळ आणि द्राक्षे अशी शेती करत होतो. पण त्यामध्ये द्राक्षे हे मी 25 वर्ष शेती केली. त्याच्यानंतर 2001 NMK1 गोल्डन ही नावाची व्हरायटी सापडल्यानंतर मी त्याच्यावर 10 वर्ष अभ्यास केला आणि 2011 ती लॉन्च केली. आणि ज्या दिवशी मी लॉन्च केली त्या दिवशी त्यावर्षी पूर्ण बागा काढून 100% मी सीताफळाच्या शेतीमध्ये आलो. आता सध्या तुमच्याकडे सीताफळाच्या किती व्हरायटी आहेत? तर माझ्या 50 एकर क्षेत्रामध्ये सध्याच्याला माझ्याकडं सीताफळाच्या 42 व्हरायटी फळावरील आहेत. सध्या तुमच्याकडे किती क्षेत्र सीताफळीचे आहे, सर्वात चांगली व्हरायटी कोणती आणि का? सध्या माझ्याकडं 50 एकर क्षेत्रामध्ये पूर्ण सीताफळावरच मी काम करतो आहे. त्याच्यामध्ये नर्सरी पण आहे आणि लागवड पण आहे सगळ्या व्हरायटीची. त्याच्यात सगळ्यात चांगली व्हरायटी आपण विचारली तर ती NMK1 गोल्डन नावाची व्हरायटी चांगली आहे. NMK म्हणजे माझं NSLच आहे, कारण मी स्वतः त्याचा निर्माताच आहे NMK1 गोल्डनचा. आणि ती का चांगली तुम्ही असं विचारलं, तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की लोकल व्हरायटी ॲट अ टाईम मार्केटमध्ये येते आणि ती सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येते. आणि आपली ही NMK1 गोल्डनची व्हरायटी आहे ती लोकल व्हरायटी संपल्यानंतर मग आपली चालू होते, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ही येते. तसेच त्याच्यामध्ये बिया कमी आहेत, टिकून क्षमता अतिशय चांगली आहे. झाडावर आपण 15 ते 20 दिवस ठेवू शकतो आणि काढल्यानंतर 6 ते 7 दिवस ते पिकत नाही. त्याच्यामुळे कीपिंग क्वालिटी खूप चांगली आहे आणि दिसायला एवढं सुंदर फळ आहे की देशामध्ये नो परदेशातही एवढं सुंदर देखणं फळ नाही. त्यामुळं ग्राहक आकर्षित होत आहे त्या फळाला. तसंच त्याच्यामध्ये क्रॅकिंग कमी होतं, क्रॅकिंग फार कमी नाहीच म्हटलं ते चालेल. आणि NMK1 12 टनापर्यंत आम्ही गेलेलो आहे, म्हणूनसाठी ही NMK1 गोल्डन ही व्हरायटी सगळ्यात चांगली आहे. NMK1 गोल्डनचे अर्थशास्त्र काय? अर्थशास्त्र म्हटलं तर काही लोकांना बऱ्याच ठिकाणी म्हणजे अपवादात्मक वाटतं किंवा चुकीचं वाटतं, पण चुकीचं काहीही नाही. आमच्याकडं पट्टे आहेत, इतर शेतकऱ्यांनीसुद्धा म्हणजे मी दिलेले ज्याला मी दिलेत रोपं आणि त्यांनी उत्पादन घेतले तर त्या शेतकऱ्यांनीसुद्धा 280 रुपये किलोपर्यंत विकलेलं आहे. आणि सर्वसाधारण एकरी 6 लाख रुपये होऊ लागले सगळ्यांना. तसं उच्चांकी काही शेतकरी माझे जवळचे जे आहेत त्यांनी 9 लाखापर्यंत गेलेले आहेत एकरी, पर एकर एका वर्षाचं उत्पादन 9 लाखापर्यंत निघालेलं आहे. हे खोटे आकडे नाहीत, हे स्पष्ट लक्षात येते, कारण त्यांच्या पावत्या वगैरे सगळ्या माझ्याकडं तशा आहेत. त्यावेळेसच मी हे बोलतो. एवढंच नव्हं तर नगरच्या काळकूप गावी एका शेतकऱ्यानं अण्णासाहेब आडसूळ म्हणून आहेत, त्यांनी 5,58,000 उत्पादन पहिलं उत्पादन घेतलेलं आहे. आम्ही 1.5 लाख सांगतो पण त्यानं 5,98,000 म्हणजे जवळजवळ 6 लाखाचं उत्पादन त्यानं पहिलंच घेतलेलं आहे. त्याच्यामुळं हे अर्थशास्त्र असं आहे की द्राक्षाच्या बरोबरीने याचं उत्पादन मिळते. प्रत्यक्षात पाणी मात्र 1 एकर द्राक्षाला जेवढं लागतं तेवढं 10 एकरला पुरतं आहे आणि उत्पादन मात्र 11 एकर बरोबर मिळते. हे असं त्याचं अर्थशास्त्र बसते. कारण NMK1 गोल्डन हे मुख्य आहे, मी स्वतः काढलेली व्हरायटी आहे, मी निर्माता आहे त्याचा. तसा प्लांट जिनोम सेव्हर फार्मर्स अवॉर्ड हा भारत सरकारनं मला त्या NMK1 गोल्डन नावानं पुरस्कारसुद्धा दिलेला आहे. आणि त्याच्याच बियापासून बनवलेलं आहे, काही चोरून नेलेल्या काड्या आहेत, काही ओरिजिनल आहे, काही डुप्लिकेट आहे, सगळे भेसळ करून टाकले, त्याला ती नावं दिली आहेत. तर त्यात कोणी असं गोंधळून जाऊ नये, ही मुख्य व्हरायटी NMK1 गोल्डन आहे. तुमच्याकडे नवीन संशोधन आता सध्या काय चालू आहे?
नवीन संशोधन तर आता आमच्याकडं खरंच फार मोठ्या प्रमाणात चालू आहे, कारण माझ्याकडं 42 व्हरायटी असल्यामुळं त्याचे मी क्रॉस पॉलिनेशन केलेले आहेत, तर 32 क्रॉस केलेले आहेत. आता सध्या केंद्रस्थानी मी NM घेऊन ठेवलेला आहे आणि 32 क्रॉस केलेले आहेत. 32 क्रॉस करताना मला खूप काही त्रास झाला. 30 लोक आम्ही सकाळी 6 वाजता बागेमध्ये असायचो आणि त्याचे क्रॉस पॉलिनेशन करायचो, त्यांना सगळ्यांना प्रशिक्षण द्यायचो आणि सगळं क्रॉस करून त्याच्या फळं घेतलीत. फळाचा ॲनालिसिस सगळ्या केलेला आहे, प्रत्येकाच्यामध्ये बी किती निघालं, वजन किती झालं, कलर कसा आहे, गर किती निघाला, वरच्या चांबड्याचं काय म्हणतो आपण याचं वरलं जे कव्हर आहे तर त्याचं वजन किती मिळालं, खाण्यायोग्य भाग किती आहे त्याच्यातला, हे सगळं ॲनालिसिस करतो आहे. आणि सध्याच्याला माझ्याकडं त्याच्या बियापासून जे आता तयार झालेले आहेत रोपं, ते सर्वसाधारण 2000 तर व्हरायटीचं जवळपास माझ्याकडं सध्याच्याला उगून आलेले रोप आहेत. आता सध्याच्याला पाऊस नाही त्यामुळे मी आज काय सांगू शकत नाही, पाऊस पडल्याशिवाय मी ही रोपं लावू शकत नाही. तसा माझा हा 2 कोटीचा प्रोजेक्ट आहे, हा संशोधनावरला हे संशोधन जे चालू आहे ते 2 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही सामावलेलं आहे. नवीन जमीन घेणे, ते पूर्ण ड्रिप करणे, दुरुस्ती करणे आणि आता माझ्याकडे 2000 व्हरायटी उगवलेल्या कंडिशनमध्ये आहेत असं समजायला काही हरकत नाही. पण त्याच्यामध्ये ते 5-10 वर्षे लागतील की कुठली व्हरायटी चांगली आहे, त्याला दरवर्षी फळ लागतं आहे का, दिसायला देखणं आहे का, भरपूर फळं लागतात का, बिया कमी आहेत का, हे जे काही आपले प्रश्न असतात हे सगळ्या प्रश्नांची उकल होण्यासाठी आपल्याला 3-4 वर्षे लागतात आणि 4 वर्षानंतर दरवर्षी लागतात का वगैरे वगैरे करून मग ते त्याचे परत मल्टिप्लाय करायचं म्हटलं तर 5-10 वर्षे 10 वर्षे तर आपल्याला व्हरायटी बाहेर पडायला लागतील. तर असं माझं 2000 व्हरायटीचं 2 कोटी रुपयाचं संशोधन चालू आहे. शेतकरी बांधवांसाठी आपण काय उपदेश द्याल? मी शेतकरी बांधवांसाठी एवढंच चांगला उपदेश देईन की आपण जर ऊसासारखी शेती करत असाल तर जरूर त्याच्यातून थोडंसं बाहेर पडा. आताचा जो पाऊस काळ कमी झालेला आहे, पाण्याची दुर्भिक्षता जाणवत आहे आणि 1 एकरसाठी तुम्ही जी पाणी वापरता ते 10 एकराचे फळबाग उभं राहू शकते आणि 10 एकराच्या फळबागेचं उत्पादन त्याच्या तुलनेत 1 एकराला 1 एकर बरोबरी नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही 1 एकर कॅन्सल करा आणि 10 एकर वाढवा. त्याच्यामुळं काय होईल, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, हे पण त्याच्यातलं आपल्याला साध्य होईल. आपोआपच झाडे लावण्यात येतील आणि क्षेत्र पण वाढेल, त्याच्यामुळं आपल्याला निसर्गाला पण साथ चांगली होईल. त्याच्यामधून आपल्याला 5-6 लाख रुपये सहजासहजी मिळतात आणि ह्याचं वैशिष्ट्य बी असं आहे, क्वालिटी, क्वांटिटी आणि रेट हे तिन्हीचा मेळ लागतो. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये किंवा आपल्या या जीवनामध्ये ह्या तिन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट नसेल तर तुमचे पैसे होत नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला क्वालिटी पाहिजे, क्वांटिटी पाहिजे आणि मार्केट पण चांगलं पाहिजे. तिन्ही पाहिजे असेल तर जूनचा भारधारा आणि NMK गोल्डनच लावा. ह्याचे पाण्याचं नियोजन कसं करताय तुम्ही? खरं तर ह्याला पाणी फारच कमी लागतं आहे. आज मी ह्या ज्या बागेमध्ये उभा आहे या बागेला डिसेंबर एंडच्या दिवशी पाणी दिलेलं आहे, म्हणजे डिसेंबरपासून आज आता 8 महिने होत आले, पाण्याचा एक थेंबही दिलेला नाही आणि खरं पाहिलं असता हा पाणी द्यायचंही नसतं. तर पहिलं 2 वर्ष पाण्याची थोडीबहुत गरज असते, रोपावस्था असते आणि त्याला वाढवून घ्यायचं असतं, झाडाचा साईज मोठी करून घ्यायची असते, त्यामुळे 2 वर्ष थोडीशी पाण्याची गरज असते. पण त्याच्यानंतर तुम्हाला जानेवारी ते जून पाण्याचा एक थेंबही द्यायचा नाही. तुम्ही म्हणाल हे काय प्रकार आहे, उन्हाळा तर असतो, पण नाही असं नाही. डोंगरामध्ये जंगलामध्ये जिथं सीताफळ आहेत त्याला कोण देतं उन्हाळ्यामध्ये पाणी? कुणी देत नाही. मग त्या 6 महिन्यामध्ये ह्याला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब करायचं नाही, पाणी द्यायचं नाही किंवा खत द्यायचं नाही, फवारणी करायची नाही, काहीही करायचं नाही, म्हणजेच त्याला पूर्ण विश्रांती भेटते. आणि रात्र ज्यावेळेस जूनमध्ये पाऊस पडतो त्यावेळी एकदम फ्रेश चांगल्या मोठ्या साईजची पानं, हिरवीगार पानं, तजेलदार पानं बाहेर पडतात आणि त्याला फळं पण खूप चांगली मिळतात. तर ह्याला पाणी अतिशय कमी लागतं. सर्वसाधारण तुम्हाला 1 एकरचं जर शेततळं केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10 एकर सीताफळाची बाग जो सांभाळता येते. पावसाळ्याचे दिवसात पावसाचं पाणी असतं असं समजून चलू आपण. आणि पाऊस संपल्यानंतर जे पाणी लागतं ते 1 एकरच्या शेततळ्यामधून 10 एकरच्या बागेला पाणी पुरतं. त्याच्यामध्ये आंतरपिकाचा एक विषय आहे, तर आंतरपिकामध्ये तुम्ही काय करा, कधीही नाकापेक्षा मोती जड होऊ देऊ नका. मग हा काय प्रकार आहे, तर मुख्य पिकाला कॉम्पिटिशन करणारी पिकं लावू नका. तर
अशी कोणती पिकं आहेत, तर आंतरपिकं घेण्यासाठी मूग, उडीद, सोयाबीन, कोथिंबीर, हरभरा, कांदा अशा प्रकारची कमी दिवसाची कमी उंचीची पिकं घ्या तुम्ही त्याच्यामध्ये, तीही दोनच वर्षे घेऊ शकता, त्या दोन वर्षानंतर घेणं परवडणार नाही आपल्याला. आणि जसं काय तूर, कपाशी, केळी किंवा शेवगा ही जी पिकं आहेत अशा प्रकारची पिकं त्यात अजिबात घेऊ नका. जर तशी ठिकाणी पानं काढण्याचे वेळ फॅड निघालेला आहे, सीताफळामध्ये पानं काढायची का तर ती नवीन नव्हती फुटते, फार महाचूक आहे. मग आपण पानावर आळी आल्यानंतर किंवा पानं किडी पानं खाऊ लागल्यानंतर आपण फवारणी कशासाठी करतो, मग काय करायची गरज, आपण हातानं काढण्यापेक्षा ते खाऊ द्या ना त्या किडीला तरी. तर महाचूक आहे, पानं वगैरे अशी काही काढायची नसतात. त्याच्यासाठी आम्ही इथं अधूनमधून ट्रेनिंग घ्यायला चालू केलेलं आहे. तर आता हे दिलेल्या फोन नंबरवर आपण कॉन्टॅक्ट केलं तर आमची 100 शेतकऱ्याची भरती झाल्यानंतर आम्ही ट्रेनिंग घेतो आहे. असे अनेक ट्रेनिंग आमची आत्तापर्यंत झालेले आहेत आणि ती फ्री घेतो आम्ही कुठल्याही प्रकारची फीस वगैरे घेत नाही.